फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. गुरुच्या लीला वरकरणी अनाकलनीय आणि बुद्धिस अगम्य भासतात, परंतु कालांतराने त्याचं महत्व आणि महात्म्य आपणास कळतं. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शंभो शंभो. बरदोरजी काय कसं काय चाललंय काम? स्वामी आपल्या कृपेने शब्द व्यवस्थित आहे, आपलाच आशीर्वाद. आपल्या कृपेने तर अक्कलकोटचा मामलेदार होण्याचा मान मिळालाय. अजून काय हवं? आता लोकांची सेवा करतो. छान. अरे लोकांची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा, लक्षात ठेव. आपल्या जवळ बसायची परवानगी द्यावी. अरे तुझ्याकडे येणार आहे एक जण, त्याची सेवा करायची आहे तुला. चल निघत. स्वामी कोण येणार आहे? अतिथी देवो भव. पाहुणा नातलग येणार आहे तुझा. जशी आज्ञा. आता मी तो पण लवकरच तुम्हाला भेटायला येतो. कोण? नवरूजी. या 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 आतमध्ये ये. थांबा मी पाणी आणते. बर नवरोजी, आज अचानक कसं काय येणं केला? अरे या अक्कलकोट मध्ये काही काम होता, ते उडकला आणि एकदम दिमाग मध्ये आला, अरे आपला बरजोरजी इथेच तर राहते. जवळचा रिश्ता आहे पण भेट नाही म्हणून दुरावत चालला. हे काय बरोबर नाही. तेव्हा म्हटलं विचारावं, खुशाली विचारावी, पाहुणचार घ्यावा. ठीक केलं ना? चौकस. आणि थोडा कशाला भरपूर घ्या. बर आज इथेच मुक्कामाला राहायचं. मागच्या वेळी मला न भेटत निघून गेलात, आम्हाला खबर नंतर कळली. मात्र आज तुम्हाला शोधणार नाही. आम्हाला पण एक खबर लागली. कसली? अरे तुम्ही मामलेदार झाला त्याची. आज या मामलेदारच्या घरचा पाहुणचार घेतल्याशिवाय जायचं नाही. तुम्ही हात पाय धुवून घ्या, मी जेवणाचं बघतो. बरं नवरोजी, लई बरा वाटला तुम्ही आला ते. अरे मला पण, दिल एकदम खुश झाला. बरं मी हात पाय धुवून घेते, मग बसू बोलत. या या. स्वामी, अनेक दिवसांपासून एक प्रश्न येतोय मला. चोळ्या,
हल्ली आम्ही पाहतो तू बऱ्याच गोष्टी मनातच ठेवतोस, ही कोण काय बरी नाही? नाही नाही स्वामी तसं काही नाही. चोळ्या अरे मनात प्रश्न उद्भवला की लगेच विचारून मोकळं व्हायचं. स्वामी माणसाला परमेश्वराचं प्रत्यंतर कधी मिळत? प्रत्यंतर हवं असेल तर एक तर अविश्वास हवा किंवा मग समर्पण. मी ते कस काय? समर्पण असेल तर बक्षीस म्हणून परमेश्वर भेटतो आणि अविश्वास असेल तर स्वतःच्या अस्तित्वाची प्रचिती यावी म्हणून परमेश्वर भेटतो. पण त्यासाठी ती वेळ यावी लागते. आणि ही वेळ कोण आणतो? आम्ही आणतो ती वेळ. खरच भरजोरजी जेवण एकदम झकास. एकदम उत्तम झाला. अरे तुमच्या मामलेदारकीला शोभेल असा जेवण होता. आपला तर मन भरला. आणि पोट? अरे पेट तर पहिला भरला. भरपेट जेवलो मी. अशा दाद मिळाले की कसं समाधान वाटते. आणि असा आदरात इथे झाला की मी. बर मी जरा दरवाजा बंद करून येते. हा भरजोरजी. हा बाकी केम छो? कामकाज धंदा पाणी कसा चाललाय? छंद कस स्वामींच्या कृपेने छान चालू आहे. कामात पण प्रगती होते. काय भरजोरजी? हा हा स्वामी कोण आहे? हा मगाजपासनं बघते तुम्ही सारखा म्हणते स्वामींनी हे केला स्वामींनी ते केला स्वामींमुळे हे झाला. हा हा स्वामी आहे तरी कोण? स्वामी कोण हे सांगण्या एवढा मी मोठा नाही. स्वामी माझे गुरु. मी जर तुला स्वामींबद्दल सांगेल ना तर तू पण स्वामींना गुरु मानायला लागशील. स्वामींबद्दल जाणून घेतल्यावर स्वामींचा भक्त झाला नाही असा माणूस सापडणं कठीण. अरे मी स्वतः अनुभव घेतलेत. तुला विश्वास नाही बसत? मी तुला स्वामींच्या लीलांबद्दलच सांगतो मग तुझा विश्वास बसेल. कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज. कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज. कथा ही स्वामी करुणेची लीला अगाध मायेची आहे सदैव पाठीशी साधही येते स्वामींची. नाम स्मरूया चला कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज. कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज. भरजोरजी तुम्ही सांगताय म्हणून मी मानायचा. हा विश्वास कसा बसेल? आणि त्यांना गुरु बिरू करणार तर दूरच राहिला. आणि काय आहे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय असल्या गोष्टी खऱ्या कशा वाटणार तुम्ही मला सांगा. आता उद्या मी सांगितला की एका माणसाला शेपूट फुटला तर तुम्ही मानणार? हा तुम्ही पण बोलणारच ना की पहिला माणूस दाखव म्हणून. अरे तसाच आहे. नाही नाही त्याला किती समजावा तो समजणार नाही. गाढवा पुढे वाचली गीता. काय झालं स्वामी कशाबद्दल बोलताय तुम्ही? अरे घोडा इथेच पेंट खात. मनात श्रद्धा नसली ना कि मग भगवंताबद्दल त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका. अशा शंकेखोर माणसाला तुम्ही कितीही परोपरीनी समजावा प्रभावी पद्धतीने समजावा तो अजिबात मानणार नाही.
याच्या उलट श्रद्धा असलेल्या माणसाचं आहे. घडणारी कुठलीही गोष्ट भगवंताच्या कृपेमुळे घडली असं त्याला ठाम वाटत असत. आता वेळ आलीये एका शंकेच श्रद्धेत रूपांतर करायचं. खरंच स्वामी अवतारी पुरुष आहे. मी सांगितलेलं अक्षर ना अक्षर सत्य आहे. आणि एवढंच नाही तर तुम्ही येणार हे सुद्धा मला त्यांनीच सांगितलं आणि घरी धाडलं. नाही नाही बर्जोरजी, आपण जे सांगता ते काय पटत नाही आपल्याला. असे काय करते तू? का आपल्या दोघांमध्ये अविश्वासाची भिंत उभी करते? ती भिंत आम्ही पाडून टाकतो. काय रे नवरोजी, तुझा म्हणे विश्वास नाही आमच्यावर? स्वामी नाही म्हणजे समधी बारी दरवाजे बंद असताना तुम्ही आतमध्ये आला कसे? अरे येण्या जाण्यासाठी दरवाजाची आवश्यकता असते तुम्हा माणसांना. आम्हाला नाही, आम्ही चैतन्य आहोत. दरवाजे खिडक्या भिंती यांचा अडसर आम्हाला अडवू शकत नाही. भक्ताच्या हृदयाची कवाड उघडी असली की आम्ही प्रवेश करतो. तेच सांगण्यासाठी आलो होतो आम्ही तुला. तुझ्या मनाची दार उघड, तुझ्या मनाची कवाड उघडली की तिथे भक्ती नांदेल, भगवंतावरच्या श्रद्धेचा वास होईल. भगवंतावरील श्रद्धेनी दगडही तरंगू लागतात आणि सेतू तयार होतो. तू ही विश्वास ठेव आणि सेतू बांध भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी. स्वामी 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 मला माफ कर, मी आपल्यावर उगाच शक केला. आपण प्रत्यक्ष अनुभव देऊन माझे डोळे उघडले, माझं जीवन सार्थक केलं स्वामी. स्वामी मला एक विचारायचं आहे. माझ्या जीवनात लई घोर आहे, माझ्या डोक्यावर मोठा कर्ज आहे स्वामी, भेटेल काय ते? भेटेल भेटेल. तू आम्हाला काय देणार? मी जे पैसा मिळेल त्यातला चौथा हिस्सा मी तुम्हाला देईन स्वामी. ठीक आहे ठीक आहे, पण इथे बसून नाही, गुजरातला जा, गुजरातला. स्वामी 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 खरंच तुम्ही धन्य आहात. बर्जोरजी स्वामींनी मला गुजरातला जायला का सांगितलं असेल? स्वामींच्या लीला या अनाकलनीय असतात, आपल्या बुद्धीच्या पलीकडे. त्यांनी तुला गुजरातला जायला सांगितलंय ना, मग तेच काय ते मार्ग दाखवतील. स्वामी बर्जोरजी
तुम्ही लई प्रेमानं पाहुणचार केला बघा माझा. मी तुम्हाला भेटायला तर खाली हात आला, पण जाताना खूप काही घेऊन जाते. तुमच्यामुळेच मला स्वामींचा दर्शन झालं. लई दिवसापासून डोक्याला कर्जाची चिंता होती, आता ते कर्जा भी समजा उतरून जाईल, नाहीतर हे कर्जा मी कसा फेडला असता कुणास ठाऊक. कुठेतरी फरफटत गेला असता. तुमचे धन्यवाद मी कसे मानू. तू माझे कसले आभार मानते? आभार मानायचे ते स्वामींचे मान, स्वामींचीच कृपा समधी. खरंच स्वामी म्हणजे भगवानच आहे. त्यांनी माझा समदा भ्रम तोडला, त्यांनी मला गुजरातला जायला सांगितलंय. पण आता पण काय, गुजरात म्हणजे लई मोठा प्रांत आहे, म्हणजे नेमका तिथे कुठे जायचा आणि काय करायचा. नवरोजी तुम्हीच का? हा मीच. मी बडोद्याहून आलोय. बडोद्याचे महाराज मल्हारराव गायकवाड यांनी आपल्याला बोलावलं. मला? हो, त्यांचं तुमच्याकडे काम आहे. घे, मिळाले तुझे उत्तर. हा हा, जा जा जा. बर, निघतो मी. महाराज, मी नवरोजी. आपण मला बोलावला. या नवरोजी, या. आम्ही तुमच्यावर एक जबाबदारी सोपवायची ठरवली, आणि ती जबाबदारी जर तुम्ही पार पाडलीत तर तुम्हाला 15,000 रुपये रोख आणि जहागिरी देण्यात येईल. 15,000 रुपया? हो, 15,000 रुपये रोख. त्या बदल्यात तुम्ही आमचं एक काम करायचं. स्वामी समर्थांना इथं या बडोद्यात घेऊन यायचं. महाराज, हे काम तर लय कठीण आहे, पण आपल्यासाठी मी कोशिश जरूर करेन. पण कामयाबी मिळेल की नाही सांगू शकत नाही. हरकत नाही, तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करावा अशी आमची इच्छा आहे. जरूर. एवढं तरी कराल की नाही? जरूर. स्वामी, स्वामी, तुमची लीला खरंच अगाध आहे. हा चमत्कार फक्त तुम्हीच घडवू शकते. एवढी मोठी रक्कम मिळते आणि तीही अशी अनपेक्षित. स्वामी, स्वामी, या पैशातून माझा समदा कर्जा फिटून जाईल आणि काही पैसा शिल्लक भी उरेल. या पैशांवर आपलाच अधिकार आहे स्वामी, ते घेऊन मी आपल्याकडे येते. महाराज, मी येऊ आता. या, या नवरोजी, आणि परत स्वामींना घेऊनच या. जी. काय नवरोजी, डोक्यावरचं कर्ज उतरलं का? स्वामी, सगळी आपली मेहरबानी आहे. म्हणजे त्याचा असा झाला की स्वामी समर्थांना इथं या बडोद्यात घेऊन यायचं, तर तुम्हाला 15,000 रुपये रोख आणि जहागिरी देण्यात येईल. स्वामी, माझा सगळा कर्ज फिटून शिल्लक राहिलेले पैसे स्वामी, मल्हाररावांनी आपल्याला बडोद्याला यायची विनंती केली आहे.
आम्ही येणार नाही. जा जाऊन सांग आमचा निरोप मल्हाररावांना आणि घेऊन जा पैसे. आम्हाला पैशापेक्षा तुमच्यासारख्या भक्तांची गरज आहे. स्वामी स्वामी आपण खरंच धन्य. मला चमत्कार दाखवून माझे नुसते डोळेच नाही उघडले तर मला कर्जमुक्तही केलं. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. साशंक मनात श्रद्धेचं बीज रुजवून त्याचं एका वृक्षामध्ये रूपांतर करण्याची क्षमता सद्गुरूत असते.